पुरंदर तालुक्यातून सासवड या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालखी तळावर मोठ्या थाटामाटात स्वागत झालं. गेल्या वर्षीपेक्षा यंदा वारकऱ्यांची गर्दी कमी होती. शिस्तीचे पालन करत माऊलींच्या पादुकाचे दर्शन यावेळी घेण्यात आले. ऊन पावसाची तमा न बाळगता भाविक भक्त माऊली माऊलीच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने चाललेले असतात. सासवडमध्ये माऊलींच्या पालखीचा 2 दिवसांचा मुक्काम असल्यानं सासवडकरांना हे 2 दिवस एक वेगळीच पर्वणी असते. शिस्तीचे पालन करत लांबच्या लांब दर्शन वारीत माऊली माऊलीचा नामक घोष करत वारकरी आणि सासवडकर हे तासन तास उभे होते. सासवड नगरी दिवसभर वरुण राजाची मेहरबानी चालूच होती. पण ना वारकरी थकतात ना सासवड मधील जनता. कोण कौण बोलते तर कोण अभंग म्हणतात. वीणा टाळ पखवादाच्या नादात सर्व भाविक भक्त भक्तिमय वातावरणात रंगून गेलेले दिसून येत होते. माऊलींचे दर्शन घेऊन वारकरी संत सोपान देव यांच्या भेटीसही जात असतात. बरली चंद्र बाधा सरी सुना गेल्या पट्या मायरी कशी येऊ सांगा पांडुरंगा अलीकडया मला पलीकड ना पांडुरंगा नदी बरली चंद्र बाधा. त्या ठिकाणी सोपान देवाची सेवक म्हणून कार्यरत आहे. सोपानदेव हे ब्रह्माचे अवतार आहेत आणि हे सासवड या ठिकाणचं ब्रह्मस्वरूप असं हे पूर्वी ब्रह्माचं स्थान असल्यामुळं या ठिकाणी सोपानदेवांनी समाधी घेतलेली आहे. किती वर्ष झालेले समाधी घेतलेली? समाधी घेऊन समाधी काळ 1218 शके या साली घेतलेला आहे. त्याला आज 720 वर्ष झालेली आहेत आणि 720 वर्ष असताना या ठिकाणचं सोपानदेवाचं जे महात्म्य आहे किंवा प्रसार माध्यम आहे हे सर्व महाराष्ट्रभर महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगामध्ये याची प्रसिद्धी झालेली आहे.